नागपूर विमानतळावर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचं आगमन झालं तेव्हा त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं यात मुख्यत्वे करून सध्याच्या स्थितीमध्ये भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कारण भारतामध्ये तालिबानी विचारधारेचं केंद्र असल्याचं त्यांनी म्हटलंय सोबतच जे शरणार्थी भारत अफगाणिस्तानमधून आणत आहेत त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील याचं उदाहरण फ्रान्समध्ये देखील पाहाव्यास मिळालंय असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि राणी वादावर भाष्य करताना तोगडिया म्हणाले की हा वाद भविष्यात मिटेल आणि हे दोघेही एका ताटात जेवतील असं बाकीत त्यांनी वर्तवलंय